नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. जिल्हा परिषद सांगली येथे अर्थ व बांधकाम सभापती जगन्नाथ माळी यांच्या दालनात शिक्षण व शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत सभापती यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर सकारात्मकपणे प्रश्नांची सोडवणूक करण्यात आली. यावेळी शिक्षण अधिकारी सुनंदा वाखारे, MY पाटील, शिक्षक भारतीचे अध्यक्ष सुधाकर माने, वाळवा तालुका अध्यक्ष चंद्रशेखर क्षीरसागर, फैसल पटेल, महानगरपालिका अध्यक्ष आरिफ गोलंदाज, जत तालुका अध्यक्ष दिगंबर सामंत, कार्याध्यक्ष संजय पवार, सचिव आशिष यमगर, मुख्याध्यापक श्री राजाराम जाधव, खजिनदार रतन कुंभार, सचिव सुरेश संगपाळ, ज्ञानेश्वर चिमटे, अनिल पाटील, संतोष चौगले, दीपक संगपाळ उपस्थित होते. यावेळी संपूर्ण जिल्ह्यातील विविध शिक्षक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कारण त्याच्या पुढची स्टेप आहे. तुम्ही कायम केलं म्हणजे परीक्षेचे मंजूर ग्राह्य धरूनच कायम केलं, त्यामुळे आवश्यकता नाही आहे त्याची. कारण 54 केस आणले होते पेन्शनच्या, त्या ह्याच्या परीक्षेच्या त्यावेळी मी त्या अभ्यासाने येऊन शिवसाहेबांच्याकडे गेलो, लोकांनी साहेब होते. तर त्यावेळी असा विषय झाला की कॅप मॅडमनी सांगितलं परीक्षा दिन नंतर स्थायित्व दिलं जात. स्थायित्व जर मंजूर असेल तर परीक्षेने ग्राह्य धरून का असं मान्य केलं.